महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये सर्वात जास्त शरद पवार साहेबांना कोणी शिवाय दिली असेल, कोणी म्हणजे आरोप केले असेल, तो शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केले असेल। आपण वैचारिक म्हणतो, वैचारिक म्हणजे काय, आयडियोलॉजी ना, तो शिवसेनाची आयडियोलॉजी जेव्हा आपण स्वीकारू शकतो, त्यांच्या आपण त्यांनी मिठी मारू शकतो, मग आपण भारतीय जनता पार्टीकडे आपण का बघू शकत नाही। आपण जसं आधीचे वक्त्यांनी सांगितलं, आमचा पक्ष काय, आम्ही विकून काही दिला नाही आहे, आम्ही स्वाभिमानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या युतीमध्ये आम्ही भागीदार झालेलो आहो। आणि म्हणून अनेक मान्यवर भुजबळ साहेबांनी खरं सांगितलं, अरे काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती, काश्मीरचे फारूक अब्दुल्ला हे बीजेपी बरोबर जाऊन एनडीए मध्ये जाऊ शकतात। जे आज विरोधी पार्टीची जे मीटिंगा करून राहिले, त्यामध्ये स्टॅलिन जे तामिळनाडूचे आहे, ते एका काळात म्हणजे एनडीएचे हिस्सेदार होते, केंद्रामध्ये मंत्रीत होते। अनेक मान्यवर, मी पाटणाला काही दिवस अगोदर साहेबांच्या बरोबर सर्व विरोधी पार्टीच्या मीटिंग मध्ये मी गेलो होतो, त्या मीटिंग मध्ये चित्र ते नजारा जेव्हा मी पाहिला, खरं म्हणजे थोडं हसू येत होतं की खरोखर हे असे लोक, त्या 17 पार्टीमध्ये 7 पार्टी दादा कशी होती, खासदार किती, एक पार्टी तो अशी होती की ज्यात खासदार 0, आणि असे 17 पार्टी तिथे बसून या देशामध्ये आपण म्हणजे परिवर्तन घडून आणणार, काही लोकांना विश्वास बसेल का आम्हाला सांगा तुम्ही। आज जो आपण या निर्णय आपण घेतलेला आहे, या आपला राष्ट्र राज्याच्या हितामध्ये घेतलेला आहे, आपला पार्टीच्या हितामध्ये घेतलेला आहे, आपल्या जनप्रतिनिधी जे आलेले आहे त्यांच्या मतदार संघाच्या हितामध्ये आपण घेतलेला आहे। म्हणून असा महत्वाचा निर्णय काय, असा म्हणजे सत्याच्या हवसेसाठी काय घेतलेला नाही आहे। दादाला काय गरज होती।